पूजनीय स्वामी जी एवं मंच स्टेज वर उपस्थित सर्व सन्माननीय, मी या ठिकाणी फक्त तीन गोष्टी सांगू इच्छितो। हे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि त्यातली त्यात पर्यटन मंत्रीच आणावे असं ज्यावेळी महाराजांनी सांगितलं त्यावेळी आम्ही हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो ही माझी सासूरवाडी आहे म्हणून मी आणि श्याम जाधव त्यांचं गाव आम्ही नरेंद्रभाईकडे गेलो, कारण आज नाईक साहेबांची रोस्टर ड्युटी होती पार्लमेंटमध्ये आणि आम्ही सांगितलं का असा असा माझ्या सासूरवाडीला आणि यांच्या गावाला कार्यक्रम होतो, तुमचे एक मंत्री आम्हाला पाहिजे। तर त्यांनी सांगितलं फक्त मंत्री नाही न्यायचे, तर नरेंद्रभाईंनी जे पत्र दिलेलं आहे महाराजांच्या नावाने ते मी या ठिकाणी वाचून दाखवतो। प्रति शांत 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 प्रति पूजनीय श्री स्वामी रामगिरीजी महाराज जी सरलाबेट महाराष्ट्र, सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह का निमंत्रण मिला, पूर्व व्यवस्था के कारण मैं कार्यक्रम में सशरीर नहीं आ पाया, लेकिन मैं मन से इस कार्यक्रम में ही उपस्थित हूँ, ऐसी मेरी उपस्थिति स्वीकार की जाए। वैसे धार्मिक आयोजन भारत की विराट परंपरा, समुद्र श्रद्धा और शक्ति के ऊर्जा स्थान होते हैं। मेरी शुभकामना इस कार्यक्रम के साथ है एवं मैं खुद इस मंच पर और इस मूल स्थान पर आना चाहूंगा जहां पर 167 साल की परंपरा है। आपका नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार। नरेंद्र भाई ने विचार लगा असे देशात तर खूप कार्यक्रम होता, या कार्यक्रमाची विशेषता काय? त्यावेळी मी त्यांना दोन विशेषता सांगितल्या। एक मी त्यांना उदाहरण सांगितलं, पूजनीय नारायणगिरीजी महाराज गंगागिरीजी महाराज ही सगळी परंपरा सांगितली आणि सांगितलं का काही वर्षापूर्वी एक सप्त्याच्या समारोपाला तूप पोहोचलं नव्हतं आणि महाप्रसाद कसा होणार ही चिंता महाराजांना होती आणि तूप येणं शक्य नव्हतं। त्यावेळी मोबाईल कम्युनिकेशन टेलिफोन कम्युनिकेशन नव्हतं। शेवटची मिनिटाला महाराजांनी निर्णय घेतला आणि शेजारी जी गोदावरी नदी वाहते त्या ठिकाणी महाराज गेले, प्रार्थना केली हात जोडून त्या नदीला आणि सांगितलं का मला लाखो लोकांचा प्रसादासाठी तूप पाहिजे। ते आलेलं नाहीये नदीला तूप म्हणून, ते पाणी भरून घेतलं आणि ते प्रसादात टाकलं, त्या पाण्याचं तूप झालं। आणि ज्या कार्यक्रम संपल्यानंतर ज्यावेळी तुपाच्या गाड्या पोहोचल्या त्यावेळी महाराजांनी ते तुपाचे सगळे डबे घेतले, पुन्हा नदीकडे गेले आणि ते सगळे डबे पुन्हा नदीला दिले आणि आभार मानून सांगितलं का तू दिलेलं तूप मी तुला परत आणून दिलेलं आहे। असे उदाहरण सांगितल्यानंतर 167 वर्षाची परंपरा सांगितल्यानंतर मी एक विनंती या ठिकाणी अधिकृतपणे पर्यटन मंत्र्यांना करू इच्छितो। आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये भारतात भारत सरकार जगात युनेस्को ज्या ज्या वास्तू इमारती भवन 100 वर्षापेक्षा जुने होतात त्याला हेरिटेजचा दर्जा मिळतो, विशेष दर्जा मिळतो। परंतु मी एक विशेष बाब भारत सरकारने नवीन करावी अशी माननीय पर्यटन मंत्र्यांना विनंती करतो का जसं 100 वर्ष जुने झालेल्या इमारतीला हेरिटेजचा दर्जा मिळतो तसं 150 वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या या सप्तेच्या परंपरेला सुद्धा हेरिटेज प्रोग्रामचा दर्जा मिळावा। आणि भारत सरकारचं जे कॅलेंडर बनतं जे जगामध्ये जातं आणि आपल्या देशातले प्रोग्रामचे कॅलेंडर त्याच्यामध्ये असतं ज्याच्या आधारे अनेक विदेशातले पर्यटक आपल्या भारतातला टूर प्रोग्राम बनवतात, त्या प्रोग्राम मध्ये या सप्त्याची नोंद व्हावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी नाईक साहेबांना करतो। आणि आता महाराजांनी सांगितलं का 50 कोटी रुपये आपल्या विकासासाठी पाहिजे, नाईक साहेब तर जे डिक्लेअर करायचे ते करतील, मी मीडियावाला आहे त्यामुळे मी आउट ऑफ द लाईन जाऊन डिक्लेअर करतो, मला तर काय 1 रुपया द्यायचा अधिकार नाही, पण मी दिल्लीत बसलेलो आहे आपला प्रतिनिधी म्हणून, मी 100 कोटी सुरेश चव्हाणकेच्या मार्फत आणून देण्याची आश्वासन या ठिकाणी देतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर केंद्रीय